हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रंजनाज रेसिपी। आणि आज आपण पाहणार आहोत खोबऱ्याची चटणी कशी बनवावी आणि यासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत। यासाठी मी अर्धा वाटी फुटाणे डाळ घेतलेलं आहे, 2 ते 3 तास भिजत घातलेलं आहे, आणि अर्धा वाटी खोबरं ओलं खोबरं घेतलेलं आहे, आणि याच्यामध्ये 2 ते 3 तास शेंगदाणे भिजवलेले आहेत, त्याची साल वरची काढून घेतलेली आहे, आणि 2 हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा साखर आणि दही 2 चमचा याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपण। तर फुटाणे डाळीतलं आता पाणी काढून घेणार आहोत आपण आणि याला आपण थोडंसं भाजणार आहोत। तर कढईत तेल गरम झालेलं आहे आणि आपण फुटाणे डाळीतलं पाणी काढून याला आपण भाजून घेणार आहोत। थोडंसं भाजल्यानंतर आपण याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तर याला आपण आता तडका देणार आहोत। तर यासाठी मी कढईत थोडंसं तेल ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, घालून घेणार आहे। आता याच्यामध्ये कढीपत्ता आणि एक लाल मिरची घेणार आहे आणि याला आपण आपल्या तयार चटणीवरती घालून घेणार आहोत। तर अशा पद्धतीनं आपले खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा। थँक्यू।